हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आता आपण काय करूया, जे तुम्हाला प्रश्न विचारले होते ना, त्या प्रत्येक प्रश्नाचं आपण उत्तर काय होतं ते पाहूया, ठीक आहे? तुम्ही सर्वांनी प्रश्न सोडवले ना, नक्की स्वतः सोडून पाहिलं ना, ऑलरेडी तुम्हाला ती गोष्ट झालेली आहे, ती कन्सेप्ट तुम्ही लर्न केलेली आहे. आता काही टेन्शन घ्यायचं नाही, अगदी सोपं होतं, विदाऊट कॅरीचे ते न्यूमेरिकल्स होते. आता आपण पाहूया प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काय काय होतं. तुम्ही काय करा, तुम्ही जे उत्तर लिहिलं आहेत ना, ते तुम्ही व्हेरीफाय करा बरोबर आहे की नाही. ओके, चलो आता आपण पहिला जो प्रश्न होता तो पाहूया. पहिला प्रश्न काय होता, एकदम सोपा दिला होता तुम्हाला मी, की 2 डिजिटचा नंबर होता, हो की नाही? येस, हा होता तुमचा पहिला. काय होता? 36 - 13. ओके, 36 - 13, युनिट प्लेस, टेन प्लेस. ऑलरेडी तुम्हाला आता ह्या गोष्टी सगळ्या कळलेल्या आहेत, पण पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करायचं का? बघा, हे तुमचं युनिट प्लेस आहे, हे तुमचं टेन प्लेस आहे, याची व्हॅल्यू काय असते? टेन असते. म्हणजे हा 3 म्हणजे काय आहे? हा 30 आहे. हा 1 म्हणजे काय आहे? हा 10 आहे. ओके, चला आता 6 - 3 किती होतात? 6 मधून 3 गेल्या की 3 च्या पुढे 6 येईपर्यंत काउंट करा. चला बरं, पटापट 4, 5, 6, 4, 5, 6, हाऊ मेनी? 3. सो आपलं आन्सर काय आलं? इथे 3 आलं. त्याच्या पुढे 3 - 1, 3 मधून 1 गेले, किती होतात? अगदी सोपं आहे, 2. सो 2, आवर आन्सर इज 2. सो विद्यार्थी मित्रांनो, 36 - 13 वी गेट 23. तुमचं उत्तर हे होतं ना. चला आता पुढचं बघा. नेक्स्ट क्वेश्चन होता आपल्याला 5, 4, 5 - 2. हा आहे आपला 3 डिजिटचा नंबर, युनिट प्लेस, टेन प्लेस, हंड्रेड प्लेस. ओके, चला आता 5, 4, 5, हा 5 आहे तुमचा युनिट प्लेसवरती, हा 4 आहे टेन्थ प्लेसवरती, हा 5 आहे हा तुमचा हंड्रेडथ प्लेसवरती. ओके, मायनस आपल्याला करायचे फक्त 2. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नंबर्स येत असतील ना, तुम्ही इझिली पटकन याचा आन्सर सांगू शकता. ओके, पण त्याच्यात आपण उत्तर काढून पाहूया. सो 5 - 2 किती होतात? 5 - 2, 2 च्या पुढे 5 येईपर्यंत काउंट करूया. 3, 4, 5, सो वी गेट 3. आपलं आन्सर काय आलं? इथे 3 आलं. त्यानंतर 4 - काहीच नाही, सो ॲज इट इज इथे राहील. सो आपण इथे खाली लिहूया 5 - काहीच नाही, म्हणजे इथे 5 लिहूया जसे तसे. आपलं उत्तर काय आलं? 543. 543. आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 545 च्या रिव्हर्स 2 गेले असते, म्हणजेच 545 544 543, तुमचं आन्सर आलं, असंही तुम्ही व्हेरीफाय करू शकता. चला पुढचा पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन होता आपल्याला 4, 5, 6 - 1, 2. 4, 5, 6 - 1, 2 यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा नंबर 3 डिजिटचा आहे. एक नंबर तुम्हाला 3 डिजिटचा होता आणि एक नंबर इथे 2 डिजिटचा होता. ओके, 6 - 2, 2 च्या पुढे 6 येईपर्यंत काउंट करूया. 3, 4, 5, 6, सो आपलं आन्सर आलं 4. 6 - 2 हाऊ मेनी? 6 - 2 इट्स 4. यस, 5 - 1, 5 मधून 1 गेले की 4 राहतात, 5 च्या 1 रिव्हर्स जा. सो 4, 1 च्या पुढे 5 येईपर्यंत काउंट करून बघा बरं. 2, 3, 4, 5, सो वी गेट 4. अँड 4 इथे काहीच नाही आहे, म्हणजे आपण जसं तसं लिहिणार. सो 4 आपण इथे जसंच्या तसं लिहूया. सो आपलं आन्सर काय आलं? 444. ओके, चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आता 3 डिजिटचा नंबर होता. 3 डिजिट काय आहे? 749. 749. 438. 438 आपल्याला मायनस करायचं होतं. ओके, म्हणजेच काय आपण म्हणू शकतो? सबट्रॅक्ट 438 फ्रॉम 749. 438 सबट्रॅक्ट करा 749 मधून. ओके, चला 9 - 8 हाऊ मच? 9 - 8, 8 च्या पुढे एकच घर, 9. सो वी गेट 1. 4 - 3, अगेन 3 च्या पुढे एकच घर आहे 4 चं, सो वी गेट 1. 7 - 4, 5, 6, 7, सो वी गेट आन्सर 3. अँड हिअर्स आवर आन्सर, 749 - 438 वी गेट 311. ओके, चलो नेक्स्ट होता आपला शेवटचा क्वेश्चन. 9, 5, 8 - 4, 1, 7. 9, 5, 8 - 4, 1, 7 आपल्याला करायचं होतं. तो आपण काय करणार? सगळ्यात आधी 8 - 7 काय होतात? 7 च्या पुढे एकच घर, म्हणजे आपला आन्सर आलं 1. सो आपण इथे 1 लिहूया. आता 5 - 1, 5 - 1, 1 च्या पुढे 5 येईपर्यंत काउंट करूया. 2, 3, 4, 5, सो वी गेट 4. आपला आन्सर आलं इथे 4. 9 - 4, चला 5, 6, 7, 8, 9, सो वी गेट 5. आपलं आन्सर काय आलं? 958 - 470,
17 वी गेट 541 541 ओके। तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे प्रश्न होते, आय थिंक तुम्हा सर्वांना हे प्रश्न इझिली आले असेल, मला माहिती आहे सर्वांना सर्वांची उत्तरं बरोबर होती। तर आता आपण भेटूया नेक्स्ट कन्सेप्टमध्ये, बाय।